छटावरती लग्नावरती वाढ तुमच्या हाताने मान द्या स्वामी खंडेराया कपल माग आहे अरे वा एक खंडेरा बाबाच भंडार लावलं आता हे तुमच्या आईचं लावा कुंकू मामा कपाळाला लावा बिना वाटतं भेटले मस्त लावा ना मस्त लावा नाचांच लावा गुलालाचा सुद्धा लावा या साईड ना इकडे विठ्ठलाचा मोठा लावा कुठा आपल्याला तिकडेच वर्ग आहे वडगावला पूजा करायची बंधन कंबळा लावायचं ते त्याच्यावरती घटावरती व्हायचा दक्षिणा तिच्या हाताने वळून ठेवायची अरे देवाची द्यायची बाळा काय करतो तू असे आता चांगला फोटो करा ड्युटीला तू तेल टाकशी सांभाळून गाठवला सावकाशरी गटाला हात नको चला बाबा वा ड्युट्याची मस्कर करा ना का ड्युट्याची टिकट केल्याशिवाय मालकाला जगाला शिक्षा जात नाही बाबूबा म्हणले ड्युट्यांचा बसला कसा माहितीचा मसुबा जसा मसुबा अरे तू काय मसुबा आहे का मसुबा सारखा बनवला त्याचा जागृत बाबा चिटीस कुठे येऊन बोलावलं गाडीवरती आणून बसवले देव कोणता राहिला
गजानन गणपती गणपतीची पाठी मागा 10 च्या 14 विद्यार्थी हाती त्याला बोलवा रणपती चालले कारण बाबा चालते असते असते गणपतीला बोलवा बाबा गजानन गणपती आहे आवाज दे नाही बोला गणपतीसाठी प्रथम तर गणपतीला बाप्पाचे पूजन केलं जातं हा नाही का म्हणून गणपती बाप्पा याही सुद्धा कार्यासाठी कसे येतात कसे येतात अरे गजवदना ये रण सजना माझे विघ्न कंदना गजवदना ये रण सजना माझे विघ्न कंदना ये 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 गजवदना ये रण सजना माझे विघ्न चंद तुझा
सुशोभन असा गजन गणपती गजानन गणपती गणात काम सिद्धीला जाणार हा सिद्धीला जाणार ही गणपती बाप्पाला पाचारण केलं जात गजानन गणपतीला आमंत्रण द्यावं लागतं नाही का बरोबर कारण का हा गणपती आणि गणार्थी याचे दोन ऐकविरा बाई शास्त्र शोधून येतामुळे बाया कारण का ज्या साधू संतांनी या गणपती बाप्पाचं स्तवन केलं नमिला गणपती माऊली सारदा आता गुरु राजा म्हणून ज्या साधू संताला हा गणपती बाप्पा चुकला नाही तुम्ही आम्ही भक्तीचे बाबर नवे नवे गणराया लवकर येई नाच ताले गणपतीन पायी गाभूर आवाज येते म्हणून साधू संतांना सुद्धा या तुकाराम महाराजांनी आपले एवढी नाव करत लौकिकर तेवढी त्यांनी सुद्धा गणपतीला सवण केलं तर आपणही मानव आपण किती केलं पाहिजे का किती केलं पाहिजे हा हा मानव देह पाण्यात असावती मूर्ती नाही का देवा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये गजानन गणपती दोन आहे दोन गजानन गणपती स्थान आष्टेवाडामध्ये दोन स्थान आहे जुन्नर तालुक्याला लाभलेली ज्या ठिकाणी वज्रास होत वैद्य महाराज ठिकाणी वज्रास नाव पडतो वज्रचा विघ्न हा झाला बरोबर आणि ज्या शिवाजीच्या कृपेने पुढे झाल्या जुन्न कालूला ज्याचा डोंगर दर्याचा पंचायतची पाठीवर पूजा होती तुले नदीचा म्हणून आता झाल्यापैकी वज्रचे झाले राजापैकी लेण्यात रीती राहिले त्यांना बोलून घ्या आणि रीतीचं काम सिद्धीला जाऊ द्या बनूला आज मी गण मिला मल्लारी ग माळ
Raya, Tara, Raya, 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 Ra
यावे धावनी रे यावे धावनी देवा यावे शिव त्या ठिकाणी शक्ती शिव का मग तुला शिव
बाय आम्ही मुरळे वाळ खायची कशी काय
तू जर मुळी असत यांच्यासारख्या मिश्या पाय तुला घात मिश्या बळ काय तुझं लग्न झालं असत कधीच नाही मी महेश ठेवली कोणची राती कोणची राती काय म्हणलं तुझी हाय का गेली इकडे स्टोर होती सकाळी जास्त काय करू साहेब कलियुग आहे कलियुग खरंय आई अस नाही मग मी काय आवाळातून बळलो अरे कोणची राती कोणची जाती हाय काय बहिणी बहिणी आहे म्हणलं थोडू का म्हातारीला मी शेवा त्या बहिणीला होत्या हा मग गेल्या आठवड्यात काढून टाकल्या मुरली कशी कळली हातामध्ये गाठी पाय कपाळ भर भंडार पाय आई का आता शिकितली अजून तिथेच होती तुला श्रीकृष्णाची गौड होती गौड येते ना हो अरे लिमगाव गडाव काही वाजू सगा जात ओ सोन्याच वाशिंग जेव्हा लागत सोन्याच वाशिंग लग्न जेव्हा लागत हा धारू भाई घाल का हा जागरचे मालक बाबू मालक यांना सुद्धा देवाचा प्रेम ठेवला जागरचे मालक हा 10 रुपये घ्या इथं आलेत का नाही नाही तुझ्याच्या बटाला गेले अरे इथं झाले सांगे बागेला चाललेला कार्यक्रम धंदा झाला पाहिजे पण बाबा आम्हाला लिंगावचा खंडोबा आहे त्यांना म्हणलं लिंगावचा खंडोबा आहे पण देवाची पंचपरी झाली त्यांनी म्हणलं काय फरक नाही पडत नाही वारी आल्यावर परत नंतर म्हणून सायकल असत नाही बाबा 10 रुपये घ्या चाललेला कार्यक्रम धंदा तुझ्या बरं तुला बरं जेवढं झालं हा अरे बाबा नवीन चालीव म्हणायची का जुन्या चालीव म्हणायची सांगितलं जुनीच म्हण नवी म्हण ऐकून ऐकून बारा कान बघितलं असं बर बर जुनी पंढरीचा पांडुरंग काशी 15 दिवसाची पंढरी इथून दिसती खंडेरा इथून दिसती खंडेरा ऐका जावई बर का देवाच्या तळी भंडारला 10 रुपये घ्या सांगणं
सांगणं कोणाला? सगळ्या सासांना सांगणे. सगळ्या सासांना सांगणं काय आहे? पुढे सासा पुढे सासा बरोबर असं गप करपात त्यांचं नाही. देवाच्या तरी मंडळ काहीतरी हालचाल झालं पाहिजे. हा आजचा दिवस उद्याला येणार नाही. सगळ्या सासा माझ्या वाड्याला राखाल आधी कुत्र्याची लवकर पडल्या थोबड वाज तेव्हा गावायचं सांगणं कोणाला? सासांना सांगणे असं कप करायचं नाही. हा देव काही कमी करणार नाही आणि आजचा दिवस उद्याला येणार नाही. उद्या म्हणजे वडगाव सहन येईल पण हा तेव्हा देवाच्या तरी मंडळ हालचाल झाली पाहिजे ना. असं जावायचं सांगणे बरं का? या रातू कडे गवळ गवळ धरू नको जावाय.
मारलं उद्या मारू नका बरं आज मारलं उद्या मारणार नाही धक्का सुद्धा लावू नका तिथे
दादाला संबंधी जागा नव्हती गिरबिंडी मोकळ काय मस्त इथे बँकेच्या साहेबांनी पैसे काय केलं पैसे काय केलं सारे येण्या जाण्यात गेलं पैसे काय केलं सारे येण्या जाण्यात गेलं दहा रुपये दिले बँकेच्या साहेबांना गप गाड बसायचं नाही बँके सारखे कोणीची गाठ नाही रुपाला 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 आणि लावलेलं काम जोरात व्हायला पाहिजे गवळण झाली बाई काय गवळण मंगली म्हणली चांगली गवळण झाली मस्त झाली व्यवस्थित झाली बराबर झाली गवळण चालली छान झाली छान झाली काय बँकेत पैसे छापती नाही छापती नाही हा म्हणून तुम्हाला पैसे देऊ बँकेत पैसे छापती नाही पण बुंडालच्या बुंडाल देवाच्या तरी भांडारासाठी 10 रुपये दिले 10 रुपये लावलेले काम जोरात तेव्हा करण्याची पाठी मला गवळण झाली बाई हा गवळण तू ही गवळ ऐकून मंडळी बेसुद्ध बळडी मला एक म्हणायची तू गवळण म्हणून सगळ्या मंडळी दाखवली तुझ्या सगळ्या मंडळात तुझी गवळण पटली पण मला एक म्हणायचं मला एक म्हणायचं गवळण म्हणा तू इतकीच का
गवळे म्हणा तू एकटीच आहे का? नाही नाही मी एकटी नाही मग मजुरी रे ओ बाई काय म्हणतो तू रे मग तू रे हा कोणी आम्ही सख्याची बहिणी आम्ही कमी आम्ही करी हो आम्ही पण आहे सख्याची का भाऊ मोठे थोरले तुमची नाव सांगा आमची नाव सांगा हिरा हिरा तारा तारा आणि गजरा ओय बीज कुळे बाप गदाडा तू गदाडी तुझी आई गदाडी बोल गदाडी चक्कर काय अर्थ करतो आमची नाव आहे नाव नाव सर तू आता गदाडा म्हणली हिरा तारा आणि गजरा अशी नाव आहे हिरा तारा गजरा सांगा नाव सांगा हिरा तारा गजरा आम्ही तिघ भाऊ सांग तुझी नाव हिरा तारा गजरा आम्ही तिघ भाऊ सांग तुझी नाव सांग मला वाटलं बरी नाव लावली आपली नाव सांग पहिली कोण आहे आपली नाव सांगा पहिली कोण आहे हिरा हिरा हा थाना दुसरीचं नाव तारा गुलाबा दुसरीचं नाव गजरा ये बघ वांजरा कुठे गेली तुमची एक गेली आमची कुठं सोडून दिली आमच्या एकला एक गेला वारला वारीला खंडोबाचे वारी खंडोबाची वारी आम्ही दोघची आम्ही दोघची तुम्ही दोघच मग असं करा तुमची नाव सांगा तुमची नाव सांग ना म्हाळसा आणि तुळसा मी इंगुळर ये कोळसा कलर गेला तर पैसा परत तुमच्या भारी नाव तुमची एकटीच आहे राणी काय नको गवळ छान आवडली ना दुसरी गवळ ऐकायची ऐकायची बर मग ऐक सांग येशू जो कृष्णाला माझा पदरडला सांग येशू जो कृष्णाला माझा पदर ओढला तुझ्या खट्याळे कानान माटे दगाचा पोडला Oh,
तुझ्या खट्ट्याला का ना भैया साधूच्या मागे लागली नाही
गावातच कधी येशी मध्ये घुसला सगळी दुकान बंद हो बटे दादा पटे चला इकडे खाली खाली आग ज्याची खावी बाकी त्याची करावी चाकरी ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट काढावं नाही करावं नीट म्हणून आपला कुळीचे कुलदैवत नित्य पाहतो म्हणले भक्ताचा अनुभव वळला तर खंड नाही तर गुंडीतला धोडा म्हणले पाप्या कर्मचा मानचा मेंढा झट पुरुष वेळ करतो गायत्या मी गाठ फोटो नरळ्या मुरळी करतो आयतवारच्या दिवशी म्हणले पाच जरे वारे माघाय लावतो म्हणून या मल्हारी महाप्रकाची सेवा झाली पाहिजे कारण का देवाची सेवा केल्याशिवाय देव मेवा देत नाही म्हणून आपल्या कुळीचे कुलदैवत मार्तंड भैरवनाथ नाही का जेजुरीचा खंडेराय आणि मार्तंड भैरवनाथ आणि तुळजापूरची अंबाबाई अशी तीन कुलदैवत कुलदैवत येते आपल्याला म्हणून या दैवताची सेवा करण्यासाठी सगळ्या भक्तांनी त्याची भक्ती करा भक्ती केल्यानंतर देव आपल्याला मेवा दिवसावर राहणार नाही म्हणून भक्ती कशी करायची सांगायला पाहिजे साध भक्त जमवून साध भक्त जमवून चला जाऊया जिजुरीला अरे हा चला जाऊया जिजुरीला अरे हो चला जाऊया जिजुरीला अरे हा चला जाऊया जिजुरीला अरे हो चला जाऊया जिजुरीला अरे हो चला जाऊया जिजुरीला अरे हा चला जाऊया जिजुरीला अरे हो चला जाऊया जिजुरीला अरे घे 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 चला जाऊया जिजुरीला सज भजता जमून मेरा सज भजता जमून मेरा चला जाऊया अरे चला जाऊया जिजुरीला अरे चला जाऊया जिजुरीला अचना Hey, hey, hey.
शंकर भगवंतांना अवतार घेतला अवतार घेतला पण तो अवतार कधी घेतला कुठे घेतला जेव्हा शंकरचा अवतार का सोडला
हे नंतर कथेमध्ये होईल नाही का. म्हणून आता फक्त भक्तांचा मेळा जमवायचा, कारण आषाढी कार्तिकी एकादशी साधू संत जाती पंढरीशी सामय सोमवती माहिती पुनवशी चैत्री पौर्णिमा. म्हणून या चैत्री पौर्णिमेला भक्तांना मेळा जमवायचा आहे. सगळ्यात मोठी यात्रा चैत्री पौर्णिमा. म्हणून या चैत्री पौर्णिमेला सगळे भक्त लोक जात असतात. म्हणून आपण सुद्धा सगळ्या भक्तांनी निघायचे. अरे माणसाच्या वर हो विघ्नहरादेवा किती तुम्हाला मारू हका. माणसाच्या वर विघ्नहरादेवा किती तुम्हाला मारू हका. सांगतो ना आता तापट केली. अनिल जाधव
लग्नाचा जोडा किंवा बैलाच्या गाडीत जायचं? बैलाचा गाडा किंवा लग्नाचा जोडा? हो फक्त मंडळी विचार करायचा आणि हसत नाचत त्या खंडोबा. आपण काल कालच्या धरून तयारी आपली तयारी मग कोण माहित नाही का काय झालं? अहो तुमच्या देवाच्या देवल मित्र कोण? अहो बालू बने गेला गेला नाही तिथं पाहत पाहत असाल मला तिथं बोलावलेलं आहे चला देवाची भोळी भक्ती भोळी भक्ती खंडेराजा ते बंदरासाठी 10 रुपये दिले बर सायनोपनला केशव खिल्लारे केशव खिल्लारी हा निकाय एडवची करायची नाही बर काहीतरी देवाची तरी भांडरला पैसे सोडा पैसे सोडा हा असं गपगार काय बसू नका असं कोण जे सांगले हा बावलेचे सांगले कोणला हे चालू आपल्या डोळ्यावरती काय नाव सांगितलं केशव खिल्लारी केशव खिल्लारी किशोर खिल्लारी किशोर 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 दादा माझा आता लागला कुठा याला शक नाही पैसे म्हणून याला मुद्दा याला Thank you.
म्हणून भक्तांचा मेळा जमला कारण का बोला ऐका तुळजा कपिलेश्वर लई दिवसाचा म्हातारा श्रावण महिन्यात याची भरती यात्रा सांगणं कोणाला आहे बसलेल्या मंडळीला सांगणे असं झोपायचं नाही तेव्हा देवाच्या तळी भंडारला काहीतरी हालचाल झाली पाहिजे राजमंडळीला सुद्धा सांगणे बाबा नो त्यांचे पोटातलं शिरान शाक दिल्याशिवाय उठणार तेव्हा सांगणं काय असं गपगर बसायचं नाही ओ उठा संपळ घेऊन तिकडं तेव्हा सांगणं झोपलेल्या मंडळींना असं झोपायचं नाही जरा उठून बसा देवाच्या तळी भंडार काहीतरी हालचाल होऊ द्या आणि देवाच्या तळी भंडारला एकशे एक रुपये घ्या चाललेलं देवनाम जोरात चालू द्या तेव्हा भक्तांचा मेळा जमलाय पण जुन्या माणसाचा वाट वाढला बोले बैलेचा गाडा लग्न जोड हा जेवायला गेला पाहिजे एखादी नवीन तर बैलेचा गाडा केला तू जेव सोडायला गाठायला देत्या पण एखाद्याने जर नवीन लग्न केलं त्याला जोडा कुठं जातो मुंबईला पहिल्या जोडाच्या आपल्या पुलच्या कुठे जात असतो
रजेचा प्रश्न मग तेव्हा सवड नसती माणसाला सवड नसती वेळ कमी कमी त्याच्यामुळे आता देवाला जात नाही इकडे मुंबईला पहिली मुंबई अरे गाडा भंडाराचं वर ऊसाची कवळी हो अखंड 40 रुपये घेऊ का बर हा पण जावाय सांगणं कोणलंय कोणाला सासूबाईला सांगणे सासूबाईला सांगणे जावायचं सांगणं सासूबाईला काय सांगणे सासूबाई सासूबाईला काय काय सांगणे अहो 20 रुपये सोडलं कुशाल घर बसले जास्त 40-40 रुपये सोडले 20 रुपये सोडलं आता बसले शांत तेवढंच 20 रुपये तुमच्या जवळ होते सासूबाईचं नाव काय सासूबाईला सांगले बरं का आणि तेवढं 20 रुपये तुमच्या जवळ होतं का सगळ्या सासा माझ्या एवढ्या चहा पिऊन गेल्या वाया पैसे वाचून मी 40 रुपये सोडले या 40 रुपये तुम्ही 80 रुपयाला पैसे सरस तिथे बस नाहीतर उरलेला शिरा बर उरलेला भात शाबास उरलेली बंटन टिंग 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 यांची शाळ काय टिंग 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 लेला काय टिंग काय शाळ सासूबाई म्हणली जावानी किती पैसे सोडू दे मी पैसे सोडणार तुम्ही सगळे घरी गेलो घरी गेलो मागून वाढीचे बिल नको भरलं का मी केस चालले कार्यक्रम ठासून देवालयाचं म्हणले हो ठासूया घरी शहाणे तोंड देऊ नको आज आपल्या घरी मित्र मंडळी आले मित्र आपल्या घरी मित्र मंडळी आले चल घराचा घराचा गॅस पेटो गॅस पेटो गॅसवर बस गॅसवर बस आणि गॅसच्या शेजारी बस वर चहाचा टोप ठेव त्याचा टोप तू गरम गरम चहा बनव चहा अरे चहाचा काय करता चहाचा काय करता आव घरी गेले गेल्या बायकोला सांगतो सांग ना याला जेवण कर जेव हा जेव सांग नको म्हणतोय कॅन्सल कॅन्सल गेलं अरे आलिया अरे गप कॅन्सल बायकोला सांगतो काय याच्यासाठी गरम गरम श्रीखंडपुरी गरम असते का रे अरे पुरी गरम पुरी असते गरम श्रीखंड थंड असतो सभापती श्रीखंडपुरी खाणार हजार का खाणार श्रीखंडपुरी खाणार नको म्हणतो कॅन्सल भांड करू नका कॅन्सल बायकोला म्हणतो श्रीखंडपुरी पण कॅन्सल बर तुमच्यासाठी मासोड्या खास कर मासोड्याची काम खाऊ 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 नको म्हणतोय कॅन्सल कॅन्सल अरे बोललो भांड करू नका भांड करू नका बाजूला कॅन्सल म्हणतो कॅन्सल तू बाजूला बायकोला म्हणतो हा यासाठी गरमागरम पोहे कर पोहे खास कर हा पोहे खास नको म्हणतोय तू काय बोलत नाही याचं घर अजून तिकडच आणि हाच म्हणतोय नको अरे मग लग्न झाले का अजून पोर किती 3 कोणची गावाची रजिस्टर झालं रजिस्टर चाल घरी चाल तुया चाललो पाहुणे आले का लगेच त्यांचं होऊ द्या इकडून आम्ही पिऊ का आधी एवढं नका.